सोफ्टैंडर कामाचा उदालाय पहा ही जी तार तीन इन्सुलेटरच्या टॉपवर पाहिजे होती आणि ह्या तारेला बाइंडिंग करून ह्या तारेला ॲल्युमिनियम टेपनं बाइंडिंग करून पिनच्या टॉपवर ठेवायला पाहिजे होतं आणि मग प्रिस्क्राइब बाइंडिंग वायरनं त्याला बाइंडिंग करायला पाहिजे होतं. म्हणजे पहा किती क्लिअरन्स वाढला असता आणि पक्षी वाचला असता. पण लक्षात कोण घेतो आणि अतिशय पिन बाइंडिंग बोगस बोगस बोगस. इथे बाइंडिंग टेपचा खर्च वाचवला आणि प्रिस्क्राइब बाइंडिंग वायरचा खर्च वाचवला. कुठं गेला माहीत नाही. साध्या साध्या गोष्टी आणि अशा बाइंडिंगमुळे व्हायब्रेशनमुळे तारासुद्धा तुटतात हो. त्याच्याकडे कोण पाहते? कोणी पाहत नाही. ह्या बाबतीमध्ये सविस्तर गोष्टी मिळलेल्या आहे आणि ही जी पिन आहे खाली अर्थिंग केलं पाहिजे ते कोणी करत नाही. आता हा मला वाटतं पी एस सी पोल दिसतो आहे. पण ही ही जी टॉप ह्याच्या क्लॅम्पवर जे इन्सुलेटर बसवलं त्याची हाईटसुद्धा वाढवता आली असती. पण कोणीही बारीक जाऊन टेक्निकल विचार करायला तयार नाही. लेबर इज द इंजिनियर, लेबर इज द एक्सपर्ट, लेबर इज द सायंटिस्ट. आणि मग हे असा तरा जीव मरतात. असो थँक्यू मायसेल्फ रामदास खंडाकडे रिटायर्ड चीफ इन्स्टी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. पक्षी मित्रांनो आता तरी आवाज उठवा या सबस्टँडर्ड कामाबद्दल. थँक्यू.